भारतीय जनता पार्टी कळंबोली शहर आणि पनवेल महापालिकेचे नगरसेवक अमर पाटील यांच्या वतीनं हळदी कुंकू समारंभाचं आयोजन रविवारी करण्यात आलं होतं. हा समारंभ कळंबोली महाराष्ट्र एज्युकेशन स्कूलमध्ये आयोजित करण्यात आला असून या समारंभात महिलांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. यावेळी सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर उपस्थित राहून लकी ड्रॉमधील विजेत्या महिलांना बक्षिसं दिली. या समारंभाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. भारतीय जनता पार्टी कळंबोली शहर आणि नगरसेवक अमर पाटील यांच्या वतीनं भव्य हळदी कुंकू समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं. या समारंभात नाचगं घुमा हा मंगळागौरीचा खेळ, उखाणे आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रम साजरे करण्यात आले. तसेच या समारंभात आकर्षक बक्षिसेही मान्यवरांच्या हस्ते महिलांना देण्यात आले. यावेळेस पनवेल महापालिकेच्या नगरसेविका हेमलता म्हात्रे, प्रमिला पाटील, पुष्पा कुत्तरवडे, संतोषी तुपे, कुसुम म्हात्रे, मोनिका महानवर, अरुणा भगत, माजी उपमहापौर चारुशीला घरत, अर्चना परेश ठाकूर, सुहासिनी केकाणे, कळंबोली शहर अध्यक्ष रविनाथ पाटील, कळंबोली महिला मोर्चा शहर अध्यक्ष प्रियांका पवार, सरचिटणीस मनीषा निकम, दुर्गा सहानी, कळंबोली महिला युवा मोर्चा अध्यक्षा मयुरी पेरवी, महिला युवा मोर्चा सरचिटणीस श्वेता नगराळे, सोनम पाटील यांच्यासह पदाधिकारी, महिला पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. मी सगळ्यात आधी आपण सर्वांना या हळदी कुंकू कार्यक्रमाच्या निमित्तानं मनापासून शुभेच्छा देतो. भारतीय संस्कृतीचा हा सण आपण आजही त्याच भक्तिभावानं साजरा करता आणि त्या माध्यमातून निश्चितपणानं संस्कृतीचं हे वाण हे पुढच्या पिढीपुढे सोपत असता त्याबद्दल मी तुमचं सगळ्यांचंच मनापासून आभार व्यक्त करतो. तुम्हाला या ठिकाणी मनापासून धन्यवाद देखील देतो. आज ज्या भारतीय संस्कृतीचा अभिमान आपल्या सगळ्यांना वाटतो ती भारतीय संस्कृती चिरंजीव प्रमाणानं सगळ्यांपर्यंत पोहोचावी या दृष्टिकोनातून भारतीय जनता पार्टी प्रयत्न करते. भारतीय जनता पार्टीचं ध्येयवाक्यच आहे की भारतीय जनता पार्टी म्हणते माझं काम सगळ्यात शेवटी आहे, माझ्यावरती माझ्या पक्षाचं काम आहे आणि पक्षापेक्षाही जास्त महत्त्व कशाला असेल तर देशाला आहे. त्यामुळे देश आधी मग पक्ष आणि सगळ्यात शेवटी मी हे मानणारी भारतीय जनता पार्टी आहे आणि त्या हेतूनुसार भारतीय जनता पार्टी काम करत असते. आज तुम्ही पाहिलंय 2014 साली या देशाचे पंतप्रधान झाले नरेंद्र मोदी. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी सगळ्यात जास्त जोर कशावर दिला असेल तर तो स्वच्छतेवरती दिला, या देशातल्या लोकांच्या आरोग्यावरती दिला. आज मोठ्या संख्येनं महिला भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत. मला आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे की आज आपण या ठिकाणी सगळ्या जण उपस्थित आहोत. आपण कळंबोली कॉलनीमध्ये राहता, आपण कळंबोली कॉलनीमध्येच कदाचित लहानाच्या मोठ्या झाला असाल, कुणी रायगड जिल्ह्यातून दुसऱ्या कुठून तरी आलं असेल, कोणी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तिथं राहायला आलू शकतं, कोणी देशातल्या 36 राज्यांमधून इथं राहायला आलेलं असू शकतं. मला आपल्याला विचारायचं आहे की आपापल्या गावाची परिस्थिती आपण 5 वर्षापूर्वीची आठवून बघूया की किती ठिकाणी घरांमध्ये चुलीवरती स्वयंपाक केला जात होता, किती ठिकाणी गॅसवरती स्वयंपाक केला जात होता. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली या सरकारनं पाऊल उचललं आणि आज या देशामधल्या जवळपास 4 कोटी घरांमध्ये स्वयंपाकाचा गॅस हा त्या ठिकाणी पोहोचू शकलाय. हे नरेंद्र मोदी सरकारचं कर्तृत्व आहे आणि त्याच्यामुळे हा गॅस त्या ठिकाणी पोहोचू शकलाय. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.